So guys, I'm in Poslo, Trimbakeshwar. हे तुम्ही बघू शकता असाल हे कुंड आहे पूर्ण. भाई फायनली जे आपण नाशिकला पोहोचलो आणि सर्व जण आम्ही चाललो होता रूम आणि ते जे आहे फ्रेंड्स लोक आहे आमचे ते हाय जिथे आणि हे आमचे हंटर लोक आपण जे आता रूम करूया आता आणि जे आता जी गेली ती माझी फ्रेंड आहे कॉलेजमध्ये आधीची घेऊन आली माझ्या कॉलेजमध्ये होती आधी तर ते पण नाशिकलाच आली आहे फिरण्यासाठी आता पण जाऊ नाश्ता वगैरे करू बाहेर पहिले रूमवर जाऊ. मित्रांनो आपण जे रेल्वे स्टेशनवरतीच आहोत आम्ही जे रेल्वे स्टेशनवरतीच जे फ्रेश वगैरे झालो तसं वगैरे चेहऱ्यावर वगैरे पाणी घेतलं इथं फ्रेश झालो आता बाहेर जाणार रेल्वे स्टेशन वातावरण आहे भाई थंड वातावरण खूप थंड वातावरण आहे खूप छान आहे वातावरण येऊन बघा एकदा इकडे खूप छान आहे आणि आपण जे आता थोडे जोडे वगैरे गरम होऊन राहिले थोडं शेकून वगैरे घेतो छान तर आपण जे आहे तर बाहेर जाऊया बाहेर जे आहे बस स्टँडच आहे लागून रेल्वे स्टेशनला तिथूनच बस आहे आपण आज जातो त्र्यंबकेश्वरला जातो आपण आज तर निघूया बाहेरचे बस लागूनच आहे तर दम बसचंच काम आहे आपण जे जात आहोत आणि ट्रेनमध्ये जे माझे फ्रेंड्स मिळाले होते त्यांनी गेले समोर आणि इकडे जे आहे ते पाणी पण चालू झालं आहे तर आपण आता जाऊया ट्रेन बसमध्ये उतरूया जाऊन तिकीट घर साईडला थोडे रूम टाईप होती त्याच्यात आम्ही चेंज वगैरे केला आहे सर्व कपडे वगैरे आणि बाहेर वगैरे जे मस्त बाहेर म्हणजे पाणी वगैरे चालू आहे बाहेर आणि बसेस पण लागले आहे तर आपण बसेसमध्येच बसून जाणार आहोत. आपण कुठं राहतो विसरलो मी तर आपण जाता त्र्यंबकेश्वर आज तर आज आपण त्र्यंबकेश्वर एक्सप्लोर करणार आहोत तर तुम्हाला पूर्ण डिटेल येते मी व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा. आपण जे रेल्वे स्टेशनच्या साईडला जे नाश्ता वगैरे करतात डोसा खाता येतं आपण जेवण वगैरे जे आहे ते आपण दुपारला करू नाही तर डायरेक्ट संध्याकाळला करू तर कॉम्पिटिशन चालते हॉटेलमध्ये पण साईडलाच एक हॉटेल आहे तू पण इकडे या इकडे असे होत असतो ते आम्ही राहतो आता बघू का टेस्ट वगैरे कसा येतात बसले दोघं जण. काही डोसा आला आहे आपला माझा डोसा याचा आहे याचा दोघांचा आला डोसा खाऊन आणि लवकरच निघतो टाइम खूप होत आहे 12:30 झाले तेच लवकर निघतो का आम्ही खाऊन डोसा. तर आपण जे नाश्ता जे आहे ते राजेकृष्ण हरिमणी केला होता आमचा हॉटेल छान होतं टेस्ट वगैरे थोडा आपल्यासाठी जर फिकस होतं एकदम स्पायसी नव्हतं आणि बिल आहे 210 रुपये निघला आहे भाऊ ने दिलं आहे बिल आपण जाऊया बसकडे. तशा प्रकारे जे आहे ते रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे बस वगैरे लागून आहे त्र्यंबकेश्वर जायचे तर आता बसतो आम्ही बसमध्ये लागणार जी बस त्याच्यामध्ये रेल्वे म्हणजे रेल्वेच्या स्टॉपच्या अपोजिटलाच आहे बिलकुल तर हेच आहे लागून याच्यामध्येच बसू आपण आता. आम्ही महाराष्ट्र शासनाच्या बसमध्ये बसलेलो आहोत इथून आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे इथून साधारण 1 ते 1.5 तासाचा रोड आहे तर आम्ही बाय बसने जाणार आहोत. नाश्ता वगैरे झालाय थोडं आमचं पोट वगैरे भरलं आहे 1.5 तास बसायचं आहे बसमध्ये आणि थोडं निसर्ग वगैरे थोडं इथं खूप सुंदर आहे म्हणतात बघायचं आहे तर बस निघत आहे आता तर आता आपण तुम्हाला जे आहे ते बाहेरचा नजारा दाखवतो मी नाशिक म्हणलं जे बाहेरचा नजारा आहे तुम्हाला दाखवतो आता मी तुम्ही एन्जॉय करा म्हणजे जरा बाहेरचा Thank you.
आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वर. व्ह्यू काय आहे पुरा माहोल मध्ये तुम्ही बघितलं असेल, तुम्ही बघू शकता. व्ह्यू अतिशय छान आहे आणि तिकडून जे बघू शकता थोडा लहान छोटासा वॉटरफॉल व्ह्यू पण आहे आणि इकडे मजा येते खूप. नेक्स्ट लेवल येणार आहे कारण की इकडचं वेदर जे आहे ते खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू तर बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे इथला. आणि इथे मला वाटतं की सर्वात म्हणजे स्वर्गासारखं कारण की इथलं जे व्ह्यू आहे ते नेक्स्ट लेवल आहे पूर्ण. आणि माझ्या जो मैत्रिणी आला होता त्याला कॉल लावून बघतो ना त्यांनी कुठे आहे तर त्यांनी म्हणलं होतं की कॉल करून बघ म्हणून मला कॉल वगैरे. इकडूनच आहे रस्ता भाई. आपण चाललो आता कुंडाकडे स्नान करायसाठी, तर स्नान वगैरे करून मग त्याच्यानंतर आपण दर्शनासाठी जाऊ. ते कुंड जे आहे ते समोर आहे आणि आपण चाललो कुंडाच्या दिशेने. शकत असणार समोरचा जो व्ह्यू आहे तो अतिशय खूप छान आहे आणि कुंड जे अजून समोर आहे तर आपण कुंडाकडेच जातो. कुंडामध्ये स्नान वगैरे करून त्याच्यानंतर मग आपण जाऊया मंदिरामध्ये. आपण जातो तिघ जण आणि जी माझी मैत्रीण वगैरे होत्या ते मंदिरामध्ये गेल्या आधी, तर त्यांनी मंदिरातून जाऊन त्याच्यानंतर मग भेटणार मग त्यांना सोबतच जाणार. तुम्ही बघू शकत असाल जे समोर जे दिसतंय तुम्हाला ते कुंड आहे या साईडला, हे जे कुंड आहे आणि इथं जाऊन आपल्याला स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग दर्शन करायचं आहे. तुम्ही जर येणार इथे तर पहिले आधी कुंडामध्ये जाऊन स्नान करा त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे या. या साईडनं जे आहे ते रस्ता आहे, इकडून जावं लागते तसं घुमून. कुंड जे आहे तो खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवतो तुम्ही खूप छान आहे असं कुंड. आणि इकडे जे आहे ते मंदिर आहे, हे तुम्ही बघू शकत असाल हे कुंड आहे पूर्ण. हे जे कुंड आहे तर खूप प्राचीन काळाचं मंदिर आहे कुंड आहे. याच्यामध्ये जे आहे ते आपण स्नान करून आपले जे पाप वगैरे आहे ते आपण धुवू शकतो. जे आपले पाप वगैरे आहे ते पूर्ण धुतात असे म्हणतात लोक आणि सर्व लोक. तर आपण आता माझे मित्र वगैरे आम्ही सर्व घेत आपण कुंडामध्ये स्नान करणार आणि आपले पाप धुणार जे काही असणार ते नाही असणार. तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे कुंड आहे. हे कुंडाच्या अंदर आलो आणि इथं जे आम्ही बॅग वगैरे ठेवतो आणि कुंडामध्ये स्नान वगैरे करतो. बॅग वगैरे इथंच राहतात, सेफच राहतात. तसं 5-10 मिनिटाचं काम आहे कुंडामध्ये पूर्ण म्हणजे भिजून घ्यायचं आहे. टी शर्ट वगैरे घेणार महाकालची तिथून शॉपमधून, तर बघतो कितीचे ते काय होते तर.
आता आम्ही तिकडून खूप एन्जॉय करतो.